మీ ప్రాధ్యాపిక విశాఖపట్నం బాల వికాస్ శాస్త్రజ్ఞ ఆజ్ తుమాలా మలా బాలకాంచ పోషన్ కేలేతర్ చాంగ్ల కాయ కాయ ఫైదా హోతే బాలకాన్నా కుటుంబ్యానా అని సమాజాల అని నై కేలేతర్ అని తెన్నా కుపోషణాచ బలి పడలేతర్ బాల్ తెల తెచ్చ శారీరక వికాసాచి సర్వాంగీణ వికాసాచి కాయ ధోకా హోతే నంతర్ తే त्याच आयुष्यात काय काय समस्या उत्पन्न होणार आणि त्याच्यामुळे कुटुंबाचं आणि समाजाचं किती नुकसान पण होणार ते सांगणार. रोप, एक रोप घेतलं एक मुलानं घेतलं आणि एक बिया शेतामध्ये लावण्यासाठी आधी मातीच शेतामध्ये नसेल तर आपण बिया लावू शकत नाही. सो माती जसं किती महत्त्वाचं आहे झाड उगवण्यासाठी तसंच बालकांना गर्भधारणापासून 18 वर्षापर्यंत महत्त्वाचे क्वालिटी माती ज्यास झाडाला लागते यांना क्वालिटी फूड क्वालिटी अँड क्वांटिटी चांगला आणि बरोबर लागणारे जेवढा आहार तेवढा मुलं घ्यायचंच पाहिजे. दुसरा पाणी झाडाला पण लागते मुलांना पण लागते. मुलांना चांगलं पाणी आणि सुरक्षित पाणी सेफ वॉटर क्लीन अँड सेफ वॉटर लागतं. हवा दोघांना लागतं सूर्यप्रकाश दोघांना लागतं. म्हणून जे मुलं अजिबात बाहेर येत नाही आहे त्यांना विटॅमिन डी डेफिशियन्सी होते म्हणून सकाळच्या सूर्यरश्मीचे एक्सपोजर होणं पाहिजे म्हणते. जसं झाडाला खत लागतं तिथे मुलांना खत म्हणजे इथे खत पूर्ण माती एवढं आपण खत टाकत नाही आहे पुरेशी टाकते तसंच इथे पुरेशी सप्लिमेंटरी न्यूट्रिशन मुलं जे जेवतात त्याच्यामध्ये विटॅमिन आणि मिनरल्सचं कमतरता असतं म्हणून त्यांना विटॅमिन्स मिनरल्सच्या कधी कधी प्रोटीनचे पण कमी पडले तर प्रोटीनचं सप्लिमेंट पूरक आहार ते औषधाच्या रूपांमध्ये टॉनिकच्या रूपामध्ये टॅबलेट्सच्या रूपामध्ये द्यायलाच. इकडे कीडा लागला आपण कीटकनाशक पदार्थ देते. इथे मुलांना आजारी पडल्यानंतर पटकन त्यांना डॉक्टरला दाखवणं डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे त्यांना योग्य औषधोपचार करणं खूप महत्त्वाचं आहे. एवढं काळजी नव्हे त्याच्यासोबत जे शेतकरी प्रेमाने त्याच्या शेताचं संभालन करतो तसंच पालक पण ते तळमळ हे माझं मूल आहे हे गव्हर्नमेंटचे नाही आहे सरकारचे नाही आहे ICDs प्रोजेक्टचे नाही आहे माझं मूल आहे. मला पाहिजे त्याचं संगोपन करत असताना त्याचा विकास चांगला होण्यासाठी मला तळमळीने हातपाय चालू करून त्याचा मदत करायचं आणि योग्य वेळ शेतकरी योग्य वेळ कथ असो त्याचं जे जे काम करायचं असतं शेतामध्ये ते योग्य वेळे योग्य प्रकारेने करतो म्हणून त्याचे उत्पन्न चांगलं होते. मुलं व्यवस्थित जेवतात का नाही ते कसं कळणार जेव्हापर्यंत त्यांना हे ग्रोथ चार्टप्रमाणे वजन उंची डोक्याचे गैर होत नाही आहे म्हणजे त्यांचा आहार कमी पडते. चांगलं हे दत्ताप्रमाणे असेल तर ते मुलं चांगलं जेवतात. दुसरं आरोग्य कधी कधी चांगलं जेवतात वारंवार आजार पडले तर पण मुलांचं वाढ व्यवस्थित होत नाही. तिसरं गोष्टी आरोग्य पण चांगलं आहे व्यवस्थित जेवतो तरी पण त्याचं वजन उंची वाढत नाही आहे. मानसिक तणाव मोठ्या लोकांनाच नव्हे लहान मुलांना पण तुम्ही पहा इवन 2 दिवसाचे बाळ तुम्ही गप्पा मारत असताना रागात बोला रागात पहा त्याला पटकन समजतं. तुम्ही हसत हसत 4 शिव्या दिला रागवलं तरी पण तो आनंदाने तुमच्याकडे पाहतात. मुलांना भावनाची खूप सेन्सिटिव्ह म्हणून तळमळीने आपुलकीने मुलांना सांभाळायचे. खाव घालताना पण नुसतं किती चांगलं जेवण तुम्ही ताटामध्ये घेतलं ते नाही किती चांगल्या पद्धतीने त्याला खाव घालतात त्याला मोटिवेट करतात. मग त्याच्या तुझ्यासाठी जेवायचं बघ किती छान सुंदर दिसते तुझे डोळे लुकलुक वाटते चेहरा बघ तू स्माईल केले तर किती गोड दिसते चांगलं जेवलं म्हणून तुझे आरोग्य पण चांगलं आहे. हे वारंवार कौतुक करून त्यांना सांगणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला आता मी व्हिडिओ क्लिप्स काही फोटोज माझ्या मुलगीच्या नवरा लहान असताना फोटोज घेऊन तुम्हाला एक उदाहरण चांगलं लहान वयापासून त्यांना चांगलं जेवण दिलं त्यांचं शारीरिक विकास सर्वांगीण विकास होऊन ते किती आनंददायी जीवन
जगू शकतात म्हणून तुम्हाला एक्झाम्पल्स देणार. जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी सगळे मिळून परभणी जिल्ह्यामध्ये कुपोषण निर्मूलनासाठी सतत प्रयत्न करतात. कुपोषण निर्मूलन करण्यासाठी ICDSच्या स्टाफचे ट्रेनिंग, विविध प्रकारच्या लेवल्सच्या ऑफिसर्सचं ट्रेनिंग, पालकांचे ट्रेनिंग शहराच्या गावामध्ये, आणि नंतर जे पालक व्यवस्थित काळजी करतात त्यांचं कौतुक केले तर मुलांना पण सरळ त्यांचं पोषण ते जेवायचं ते आईबाबासाठी नाही स्वतःच्यासाठी. मग ते त्यांना प्रश्न विचारून त्यांचा एक सकारात्मक दृष्टिकोन केल्यानंतर आणि हे बुद्धिमत्ता चाचणी करत असताना मुलांचं डोक्याचं गिर कसं घ्यायचं खूप सोपी गोष्टी आहे. फक्त ते व्यवस्थित धरणार डोक्याचं, मॅक्झिमम ते डोक्याचं घेर घेण्याचे प्रयत्न करायचं. हे बेबीचं बुद्धिमत्ताचं चाचणी आणि हे कौतुक करत असताना पालकांचं जे व्यवस्थित काळजी घेतलेल्या पालकांना हे ICDS सुपरवायझर्स शिकतात आणि हे मतमंद मुलाच्या तपासणी केल्यानंतर समजलं तो सिव्हिअरली मतमंद होतो. हे व्यवस्थित काळजी घेतल्यामुळे हे मुलगी खूप हुशार आहे, बुद्धिमत्ता चाचणी संपूर्ण केलं. हे पण कुपोषणाचं बळी पडून ते मोठं झाल्यानंतर एक सिव्हिअर मतमंद झालेलं आहे. हे पण खूप मतमंद झालेलं ते दुर्लक्ष केलेलं आहे पालक ह्यांच्याकडे. हे पण मतमंद दुसरं हे फक्त मतमंदच नाही आहे, शरीराचं पण विकार झालेला आहे त्याचं. हे मुलगी दिसायला सुंदर दिसते बट ती पण मतमंद आहे, तिच्या आईच्या काळजी तिला कसं करायचं. कुपोषण गर्भधारणाच्या वेळेला असल्यामुळे ते तीन मुलं होतं ते सगळे वारलेलं आहे. ते गर्भाशय आहे बाजूच्या, मी स्वतः काढलेलं चित्र आहे. कुपोषण असलेल्या स्त्री असं 6 महिन्यामध्येच त्याला अभाषण झालं आणि हे पिल्लू झालेलं आहे. ही खूप चांगलं घडवलेलं, कुपोषण नसल्यामुळे ती खूप हुशार. 18 वर्षाचे मुलगा आहे, त्याच्या डोक्याचा गेअर 6 सेंटीमीटर कमी आहे, तो मायक्रोसेफॅली लहान डोके असलेला मुलगा आहे, तो सिव्हिअरली मतमंद आहे. डोक्याचा गेअर अंगणवाडी कार्यकर्त्यांना दिलेलं आहे, ते आई बाबांना शिकवणं. हे लक्ष देऊन बघितलं असेल तर खूप पोषित 3rd degree 4th degree मुलांच्या सर्वांगीण विकास तपासणी केल्यानंतर असं समजून आलं फक्त 5% मुलांचा सर्वांगीण विकास चांगला होता. दिसायला नॉर्मल दिसत होतं बट त्यांचा सर्वांगीण विकासाचा फक्त 5%चा चांगला होता, बाकी सगळ्यांना नुकसान झालेलं आहे. तसंच बुद्धिमत्ता फक्त 7% मुलांचा बुद्धिमत्ता चांगलं होतं, बाकी सगळ्यांचं वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मतमंदाचे बळी पडलेलं आहे. लक्षात आले असणार 100 म्हणजे बुद्धिमत्ता नॉर्मल आहे, हे 100 से 120 आणि थोडं कमी असलेलं 13% आणि इथे सर्वांगीण विकास, इथे बुद्धिमत्ता फक्त 9% मुलांच्या 90%पर्यंत आहे, बाकी सगळं मतमंद आहे. म्हणजे तुम्ही 8 आणि 7 15% मुलांच्या बुद्धिमत्ता चांगलं होतं, बाकी सगळ्यांचं हे सगळे खूप कुपोषित मुलांची बुद्धिमत्ता आहे परभणी जिल्ह्याचंच. हे पहिलीचं पुअर फिजिकल डेव्हलपमेंट, शाळामध्ये जे जे मुलांच्या अभ्यासाकडे त्यांच्या बिहेवियरमध्ये जे प्रॉब्लेम होतं ते मुलांच्या GQ ग्रोथ कोशंट 75% कमी. किती% शहराचे मुलं 65% आणि ग्रामीण मुलं 85%च्या मुलांच्या शारीरिक विकास चांगले नसल्यामुळे त्यांना शाळेच्या निगडीत विविध समस्याचं तोंड द्यायला लागलं. तुम्हाला एक इंटरेस्टिंग केस स्टडी दाखवणार. हे मुलगा माझा जवाई बाबू आहे, हे माझ्या मुलगी आहे, हे मी आहे. ओके, चांगल्या प्रकाराने त्यांच्या काळजी घेतलं मुलांचा सर्वांगीण विकास कसा होते हे क्लिप्समध्ये तुम्हाला दिसणार. ते किती आरोग्यदायी सगळ्यांमध्ये ते पहा. एक तरफ मुलगा एक तरफ मुलगीचं, या लहान वयापासूनच फोटोज मी जमून दाखवत आहे तुम्हाला.
ताई जीवन पण हे मुला आनंद जाय जीवन करतात. माझे मुलगी आणि तिचं नवरा ते शिक्षणामध्ये ट्युशन्स नव्हता. मी खूप बिझी मदर होता तरी पण मुलांची आवड होता. ती गोल्ड मेडलिस्ट आहे, तुम्ही बघू शकता तिच्या गळ्यामध्ये गोल्ड मेडल. ती मुंबईमध्ये शिकत असताना तिचे निवड झालेलं होतं टॅलेंट शोचा. शर्मन जोशी हिरोसोबत तिचे प्रोग्राम होता. तसंच जवाई बाबूच्या आई व्यवस्थित काळजी घेतलं म्हणे ते पण MBA खूप छान मार्क्स मिळवून चांगलं नोकरी घेतलेलं आहे. यू द एनर्जेटिक इमोशनल easily adaptable, skillful, knowledgeable, abstract thinkers, and are responsible for the future of the country. If such exposure is given to the youth right from their childhood and by their families, it is definitely possible to have national integration. Friends, I would like to conclude